ग्रामीण भागात आजही महिलांना चूल आणि मूल सामान्याची प्रचिती येत आहे, त्यामुळे महिलांना या चौकटीतून बाहेर काढून त्यांचं सक्षमीकरण करणं आज काळाची गरज आहे, असं प्रतिपादन धुळे तालुक्यातील उडाणे गावात झालेल्या फॅशन डिझायनिंग प्रशिक्षण कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी केलं। तालुक्यातील उडाणे गावात महिला व बालकल्याण समितीच्या 10% सेस योजनेअंतर्गत पंचायत समिति धुळे आयोजित फैशन डिझायनिंग प्रशिक्षण कार्यक्रम झाला। यावेळी जनसेवा फाउंडेशन या संस्थेच्या माध्यमातून उपस्थित गावातील महिलांना प्रशिक्षण देण्यात आले। यात महिलांच्या हाताला रोजगार व त्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न सुटून त्यांचं समाजात सक्षमीकरण व्हावं या उद्देशाने त्यांना सदर प्रशिक्षण देण्यात आले। त्यात काही महिलांनी आपला व्यवसायही सुरू केला असल्याचं सांगण्यात आलं। आयोजित प्रशिक्षणाचं उद्घाटन पंचायत समिति सभापति प्राध्यापक विजय पाटील यांच्या हस्ते झालं। या प्रसंगी वीडियो सोनवणे सर, बालकल्याण विभागाचे अधिकारी हेमंत मदाणे बिरारी सर, जनसेवा फाउंडेशन संस्थेचे पदाधिकारी आदि उपस्थित होते। पंचायत समिति धुळे यांच्या सेस फंडातून महिला व बाल विकास समिति जी आहे त्यांच्या मार्फत उराणे गावात आणि खेडेगावात आनंद खेडेगावात आदरणीय महिला व बाल कल्याण समिति सभापति धुळे तालुका प्राध्यापक विजय पाटील सर यांच्या आग्रहाने नुकताच दोघेही गावांमध्ये फैशन डिझाइनिंग ब्यूटी पार्लर आणि ज्वेलरीचं ट्रेनिंग घेण्यात आलेलं आहे आणि लॉकडाऊन काळात पूर्णपणे बॅचचे नियम पाळले गेलेले आहेत, जसं की सोशल डिस्टन्सिंग पाहिजे, मोकळ्या वातावरणामध्ये प्रशिक्षण पाहिजे, 50 लोकांपेक्षा जास्त लोक नको, तर ह्या सगळ्या गोष्टींचं हे करून पूर्णपणे बॅचचा समारोप आज आम्ही केलेला आहे। आजच्या कार्यक्रमाला अध्यक्षस्थानी माननीय महिला व बालकल्याण सभापती आदरणीय प्राध्यापक विजयजी पाटील सर, महिला बाल कल्याण सभापती बरोबरच आजच्या कार्यक्रमांना धुळ्याचे वीडियो सर सोनवणे सर, त्याचबरोबर महिला बालकल्याण अधिकारी हेमंत भदाणे सर, माननीय बिरारी सर आणि खूप सारे मान्यवर उपस्थित होते आणि त्यांच्या उपस्थितीत आज दोन्ही बॅचचा समारोप झालेला आहे आणि सांगताना आनंद होतो की समारोपादरम्यानच खूप साऱ्या मुलींनी आणि महिलांनी स्वतःचं व्यवसाय सुरू केलेला आहे, ब्युटी पार्लर सुरू केलेलं आहे, स्वतःचं शिवणकाम फॅशन डिझायनिंगचं स्वतःचं युनिट सुरू केलेले आहेत आणि कमीत कमी ह्या बॅचमधल्या 15 ते 20 महिला व मुली स्वतःच्या पायावर उभं राहिलेल्या आहेत हे सांगताना आनंद होतो। हे बॅच घेण्यासाठी महिला व बालकल्याण सभापती जे आहेत विजय पाटील सर, त्याचबरोबर भदाणे सर, सोनवणे सर, बिरारी सर यांनी सर्वांनी खूप मदत केलेली आहे आणि त्याचबरोबर ह्या बॅचमधले प्रशिक्षक अलका थोरात असतील, ज्योती खरात असतील, योगिता बोरसे असतील, चेतन बागुल असतील, छाया पाटील असतील, या सगळ्या ट्रेनर्सने खूप सारी मेहनत घेतलेली आहे आणि त्यांनी घेतलेल्या मेहनतीमुळेच आम्ही यशस्वीरित्या प्रशिक्षण घेऊ शकलेलो आहोत। म्हणून सर्व प्रशिक्षण जे आहे तर प्रशिक्षकांचे पण मी आभार मानते या ठिकाणी आणि ज्यांनी प्रशिक्षण चांगल्या रीतीने घेतलं तर त्या सगळ्या मुलींचे महिलांचे पण आभार मानते आणि जनसेवा फाउंडेशन धुळे हे नेहमीच लोकांच्या हितासाठी काम करते आहे आणि म्हणून जनसेवा फाउंडेशनचे अध्यक्ष या नात्याने या सगळ्या कार्यक्रमासाठी ज्यांचं ज्यांचं प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहकार्य लाभलं त्यांचे आभार मानते, धन्यवाद आणि यापुढेही जनसेवा फाउंडेशन असंच काम करत राहील।